हिंगोली जिल्ह्यातली हिंगोली जिल्ह्यामध्ये भूगर्भामधील पाणी पातळी 3 मीटरनं खोल गेल्यानं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना कित्येक मैल वणवण करावी लागते. राज्यातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यात मराठवाड्यात तर भीषण दुष्काळ पडलाय. हिंगोलीतील कयाधू नदी कोरडी ठाक पडल्यामुळे सिद्धेश्वर धरणातील पाणी साठा मृत साठ्यात आलाय. जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पाणी पातळी 3 मीटर खोल गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. आम्हाला कॅनिन पाणी आणणं लागलं, 2-2 तास 3-3 तास लागायले. काय करावं आम्ही आता? आम्हाला कॅन्टर द्या पाणी आलं. आम्हाला वाटते की बुवा कॅन्टरनं तरी आम्हाला पाणी पुरवावं तुम्ही. आम्हाला लांबून पाणी आणलं लागते, 2-3 किलोमीटरच्या वरून अंतरावरून पाणी आणलं लागते. जनावराला पाणी नाही, चारा नाही, जनावर काय करावं आता? कनेर गावात दुष्काळ पडला, पाणी पियालं नाही, आंघोळीलं नाही, घरवासर विकायची आली, घरवासर कोणी घेईन, वैरणीचा पत्ता नाही आणि पाणी लगे नाहीच कनेर गावात. माणसाला पाणी नाही, आंघोळीलं पियालं पाणी नाही. हो, ग्रामपंचायत बंद झाली, काय करावं आम्ही आता तुम्ही सांगा. मी किती वेळापासून हापसायले पाणी चेंज झालं, शाळेतच गेले नाही पाणी. कोणी सायकल, बैलगाडीवर, 3-चाकी वाहनाने पाणी आणताय. 1000 लिटर पाण्यासाठी चक्क 500 रुपये मोजावे लागतायत. आपण आलो आहोत हिंगोली शहराच्या जवळच असलेल्या संतूक पिंपरी गावात. या गावात महिला पाण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांची पाण्यापासून काय परेशानी होत आहे ते त्यांच्याशी जाणून घेऊ. आजीबाई, पाणीची काय परेशानी आहे? पाण्याची परेशानी लय आहे आम्हाला. एका घंट्यासाठी, एका हंड्यासाठी 1-1 तास बसावं लागायले. पाणी नाही, काही नाही. पाणी लेकरायला शाळा जायचं तर पाण्यातच चालली आहे इळ आमचा. यातच काय आम्हाला पाणी, इरीवरही पाणी नाही, कोठत पाणी नाही. आम्हाला पाण्याची व्यवस्था करा. पाण्याची टंचाई खूप. पाण्यातच जाऊन भांड्यासाठी इळाचं पाणी लागायले. पाणी पाणी प्यायला पाणी भेटायला झाले. इडला पाणी शेंदू नाळा लागले. खूप लांब जाईल, खूप उन्हातानात पाणी भरावं लागलं. माझी 2 तास झाले, मी सारखी उभी टाकलेली आहे. पाणी भेटत नाही, लेकरं घरात पाण्यासाठी तरसतात. मग यांना आम्ही काय करायचं ते सांगायचं आम्हाला. पाणी पाणी भेटत नाही, इकच जातो. किती लांबून आम्हाला? 5 किलोमीटर. तर हे अर्धा दिवस त्याच्यातच जाते का? अर्धा दिवस जाते त्याच्यात. मग आता तुम्ही जे आहे ऑटो आले, तुमची मजुरी कशी होत असते? काय करता मग आता अन्न होत? दादा तुम्ही सांगा, तुम्हाला पाण्यासाठी कुठं कुठं जावं लागते, कसं? आम्ही इकडच घ्यालो. एवढ्याला टाकी घ्यायला का? 600 रुपये. 600 रुपये. 600 रुपये गाडी 4-5 जण घ्यायलीत आमच्याच गावड्या. अशी बेजार व्हायली तर 150 रुपये देऊन भेटणं. अजून संपूर्ण मे महिना बाकी आहे. त्यात राज्यात मान्सूनचं आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे ही वणवण कधी थांबणार ही चिंता नागरिकांना आहे. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली.